बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मेट्रो कामाची पाहणी केलेली आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामधील मेट्रोच्या कामाचा सकाळी 6 वाजता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन आढावा घेतलेला आहे. बाणेर, आरबीआय चौक, संचिती हॉस्पिटल या ठिकाणी स्वतः जाऊन मेट्रोच्या कामाचा त्यांनी आढावा घेतलाय. तसेच या दौऱ्यामध्ये मेट्रोचे सर्व अधिकारी स्वतः उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी अजित पवार यांना कामाची आत्ताची काय स्थिती आहे याची माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री यांनी काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. अजित पवार यांनी सकाळी 6 वाजता या मेट्रो कामाची पाहणी केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा आहे आणि त्या दौऱ्याआधी अजित पवार यांनी सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी स्वतः तिथे जाऊन या सगळ्या कामाची पाहणी केली, काही सूचना देखील दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रो कामाची पाहणी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. पुण्यामधील मेट्रोच्या कामाचा त्यांनी सकाळी 6 वाजता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला. बाणेर, आरबीआय चौक, संचिती हॉस्पिटल या ठिकाणी त्यांनी स्वतः जाऊन मेट्रोच्या कामाचा आढावा घेतलेला आहे. तसेच या दौऱ्यामध्ये मेट्रोचे सर्व अधिकारी देखील स्वतः उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी अजित पवारांना कामाची आत्ताची काय स्थिती आहे याची माहिती दिली आहे. शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देखील अधिकाऱ्यांना दिल्या. या सगळ्या कामाची पाहणी अजित पवार यांनी केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्याला येत आहेत आणि त्यामुळे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रोहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज पुणे दौरा आहे आणि त्यानिमित्ताने सगळ्याच ठिकाणी त्याचा चोख बंदोबस्त केला जातोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रोची पाहणी केलेली आहे आणि सकाळी 6 वाजता जाऊन त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याचं देखील आपल्याला समजतंय. काय अधिकची माहिती? जानवी, अगदी बरोबर आहे. खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री देखील पाऊस पडल्यानंतर सभास्थळाची जी आहे ती पाहणी केलेली होती. कारण का पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा पुणे दौरा जो आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे. कारण का भूमिगत मेट्रोचं जे आहे ते लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. आपण त्या ठिकाणीच आहोत ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन या सगळ्याच्या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. हा सगळा सिव्हिल कोर्टचा परिसर आहे आणि सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट पर्यंत भूमिगत मेट्रोतून प्रवास जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळच्या सुमारास करणार आहेत. त्यामुळे ही आकर्षक सजावट जी आहे ती मेट्रो स्टेशनला सध्या केलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण का ज्या ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत तेच हे संपूर्ण ठिकाण आहे आणि पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त जो आहे तो मागील काही दिवसांपासून जो आहे तो पाहायला मिळतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणाहून भूमिगत मेट्रोतून प्रवास देखील करणार आहेत आणि त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी या इलेक्ट्रॉनिक मशीन मधून जे आहे ते तिकीट देखील काढणार आहेत. अत्याधुनिक पद्धतीचं हे मशीन आहे आणि इथून ऑनलाईन तिकीट खरेदी करता येणार आहे. त्यामुळे या ठिकाणाहून जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आतमध्ये प्रवेश करतील आणि त्यामुळे आतमधली जी सगळी तयारी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. कडेकोट बंदोबस्त पोलिसांनी ठेवलेला आहे आणि यानंतर जे आहे ते सर्वसामान्य नागरिकांना देखील या संपूर्ण मेट्रोतून जो आहे तो प्रवास करता येणार आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी या संपूर्ण मेट्रो स्टेशन परिसरामध्ये पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तर केलेला आहे परंतु तयारी देखील जय्यत केलेली पाहायला मिळते. तर सगळ्यात महत्वाचं आणखीन की सभेच्या ठिकाणी जे आहे ते आपण काल देखील पाहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये चिखल जो आहे तो साठलेला होता. अजून देखील तशीच काहीशी परिस्थिती आहे. पुण्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. जर दुपारनंतर आणखीन पाऊस झाला तर तारांबळ, त्यामुळे सभेचं पर्यायी जागा देखील शोध दिली आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच ही जागा पर्यायी शोध दिली आहे आणि या पर्यायी जागेमध्ये कदाचित जर पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये झाला तर जी आहे ती सभा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींची होऊ शकते आणि त्या दृष्टीने देखील तयारी जी आहे ती सध्याच्या घडीला सुरू केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. जी जी जी. रोहन, आपल्या सोबत अजिंक्य धायगुडे हे सुद्धा जोडले गेलेले आहेत. अजिंक्य, खरं तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळ्या त्या मेट्रोच्या कामाची पाहणी केलेली आहे. भूमिगत मेट्रोचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. अजिंक्य, हो नक्कीच. खरं तर आज पंतप्रधानांचा आगामी विधानसभांच्या पार्श्वभूमीवर मोठा महत्वाचा हा दौरा आहे. कारण की या माध्यमातून आज महायुती जी आहे ती
शक्ती प्रदर्शन करणार आहे, परंतु पावसाचं सावट या दौऱ्यावर आहे आणि ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे त्या ठिकाणी चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळते. खरं तर प्रशासनाकडून हा चिखल हटवण्याचं काम सुरू आहे, परंतु जर आज दुपारनंतर देखील मोठ्या प्रमाणात पुणे शहरात पाऊस पडला तर पर्यायी व्यवस्था असावी म्हणून पुण्यातील स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचं आयोजन जे आहे ते करण्याचं काम सुरू झालेलं आहे. या ठिकाणी पर्याय व्यवस्था म्हणून आपण पाहू शकतो या ठिकाणी बॉम्बशोध पथक देखील आलेलं आहे, डॉग स्क्वॉड देखील या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी कर्मचारी असतील किंवा एकूणच प्रशासन जे आहे ते तयारीला लागलं आहे. फुलांची आकर्षक सजावट देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जर दुपारनंतर या ठिकाणी पुण्यात पाऊस पडला, खरं तर गेल्या 2 दिवसापासून दुपारी 2 वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि खरं तर 50,000 लोक या सभेला येतील एक अशी शक्यता वर्तवली जात होती. पाहावं लागेल किती लोक येत आहेत, परंतु या पावसाचं सावट असल्यामुळे पर्याय व्यवस्था म्हणून आपण पाहतोय की गणेश कला क्रीडा या ठिकाणी पोलीस देखील दाखल झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि फुलांची सजावट सुरू आहे. या ठिकाणी महापालिकेकडून पूर्व तयारी केली जाते. पाहावं लागेल की जर दुपारनंतर पाऊस आला तर प्रशासनाकडून वेगळा काय निर्णय घेतला जातोय का. खरं तर SP कॉलेजच्या मैदानावर देखील प्रशासनाची तयारी सुरू आहे आणि गणेश कला क्रीडा या ठिकाणी बी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून तयारी करून ठेवलेली आहे. केंद्रीय यंत्रणांची पथकं देखील या ठिकाणी दाखल झालेली आहेत आणि या ठिकाणी पंतप्रधान अति महत्वाच्या व्यक्ती यांनी अगोदर ज्या सुरक्षेच्या गोष्टी पडताळल्या जातात त्या पडताळल्या जात आहेत. गणेश कला क्रीडा येते आणि हे सगळं काम सुरू आहे. पाहावं लागेल पंतप्रधान पुढे काय अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा यंत्रणा असतात त्या पुढे काय निर्णय घेत आहेत, परंतु सध्या दोन्हीकडे जे आहे ते तयारी सुरू असल्याचं दिसून येत आहे. जी 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 धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. धन्यवाद रोहन तुम्हालाही तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.